गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, आज आपण नफा आणि तोटा याविषयी माहिती पाहणार आहोत। नफा म्हणजे प्रॉफिट आणि तोटा म्हणजे लॉस। खरेदी व विक्री या ठिकाणी ओम कुंभार काही व्हेजिटेबल्स खरेदी करण्यासाठी बाजारामध्ये गेलेला आहे, त्याचबरोबर भरत कुमार चौधरी हाही कापड दुकानामध्ये काही वस्तू खरेदी करण्यासाठी गेलेला आहे। त्याचबरोबर ते दोघे मिळून लक्ष्मी नारायण ज्वेलर्स संतोष पवार यांच्या ज्वेलरीमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त शिक्षकांना काही भेटवस्तू घेण्यासाठी गेलेले आहेत। तर या तीन पिक्चरच्या साह्याने आपणाला खरेदी म्हणजे काय आणि विक्री म्हणजे काय किंवा कॉस्ट प्राईस म्हणजे काय व सेलिंग प्राईस म्हणजे काय। कॉस्ट प्राईस म्हणजे खरेदी किंमत। तर या दोन विद्यार्थ्यांनी जे बाजारामध्ये जाऊन ज्या वेगवेगळ्या वस्तू खरेदी केलेल्या आहेत त्या प्राईजला आपण काय म्हणतो, कॉस्ट प्राईज असे म्हणतो। त्याचबरोबर सेलिंग प्राईज हे खरेदी करण्यासाठी ज्या दुकानामध्ये गेले होते, तर त्या दुकानामध्ये गेल्यानंतर जे तीन दुकानदारांनी ज्या वस्तू विकल्या, ज्या किमतीला त्या वस्तू विकल्या, त्या किमतीला आपण सेलिंग प्राईज असे काय करतो, म्हणतो। यानंतर आपण या व्हिडिओमध्ये प्रॉफिट म्हणजे काय, प्रॉफिट म्हणजे नफा। इफ द सेलिंग प्राईज इज मोर दॅन द कॉस्ट प्राईज, सेलिंग प्राईज विक्री किंमत जर मोर दॅन द कॉस्ट प्राईज, खरेदी किमतीपेक्षा जर विक्री किंमत जास्त असेल तर नक्कीच आपणाला काय होतो, प्रॉफिट होतो। तर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो, राईट द डेफिनेशन ऑफ प्रॉफिट। तर आपणाला या ठिकाणी ही डेफिनेशन कम्प्लीट करावी लिहावी लागते। इफ द सेलिंग प्राईज इज मोर दॅन द कॉस्ट प्राईज देअर इज ए प्रॉफिट। आता तुम्ही सूत्र लिहा म्हटल्यानंतर आपणाला या ठिकाणी प्रॉफिट इक्वल टू सेलिंग प्राईज मायनस कॉस्ट प्राईज। आता अगोदर आपण सेलिंग प्राईज का लिहिलेला आहे, तर आपली सेलिंग प्राईज कशी असते, जास्त असते, विक्री किंमत जास्त असते, त्यामुळे आपण सुरुवातीला सेलिंग प्राईज लिहिलेला आहे। आता मराठीमध्ये लिहायचं झालं तर आपणाला नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत हे लिहावं लागेल। त्यानंतर आपण लॉस म्हणजे काय, तोटा म्हणजे काय, त्यानंतर परीक्षेमध्ये कशा पद्धतीनं प्रश्न विचारला जातो, तर प्रश्न राईट द डेफिनेशन ऑफ लॉस। आता याचं आपण निरीक्षण करणार आहे, इफ द सेलिंग प्राईज इज लेस दॅन द कॉस्ट प्राईज देअर इज ए लॉस। ज्यावेळी विक्री किंमत इज लेस म्हणजे कमी, कशापेक्षा द कॉस्ट प्राईज, खरेदी किमतीपेक्षा जर एखादी वस्तू आपण कमी किमतीने विकली तर आपला निश्चित काय होतो, लॉस होतो, लॉस म्हणजे तोटा। आता याचा आपण हा जो शब्द आहे लेस, LESS, लेस म्हणजे कमी। तर ज्यावेळी आपण प्रॉफिट काढतो त्यावेळी त्या डेफिनेशनमध्ये काय शब्द आहे, बा या ठिकाणी लेस आहे, आणि ज्यावेळी आपण प्रॉफिट काढतो त्यावेळी त्याच्यामध्ये मोर दॅन शब्द आहे, म्हणजे लेसच्या ऐवजी कुठला शब्द, मोर। तर डेफिनेशन दोन्हीमध्ये सेम आहे, फक्त लेस आणि मोर एवढा शब्द लक्षात ठेवायचा आहे। यानंतर सूत्र, लॉस इक्वल टू कॉस्ट प्राईज मायनस सेलिंग प्राईज। आता घेतलेली किंमत या ठिकाणी कशी पाहिजे, जास्त पाहिजे, आणि विकलेली किंमत कशी पाहिजे, कमी पाहिजे। जर असं झालं तर काय होतो, आपला लॉस होतो म्हणजे तोटा होतो। शक्यतो कोण तोटा करून घेईल का, घेणार नाही। मराठीमध्ये सूत्र आहे तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत। त्यानंतर आपण पाहूया काही उदाहरणं आपणाला सोडवता येतात का, त्यासाठी आपण एक टेबल घेतलेला आहे। एक्झाम्पल या ठिकाणी पहा, फर्स्ट रोमध्ये कॉस्ट प्राईज दिलेली आहे,
सेकंड रो मध्ये सेलिंग प्राइस दिलेली आहे, त्यानंतर आपण प्रॉफिट होतो का आपल्याला लॉस होतो ते पाहायचे आहे. आता प्रॉफिट होतो का लॉस होतो हे कशावरून आपण ठरवू शकणार? तर या ठिकाणी आपण दोन्ही व्हॅल्यूचं काय करायचं आहे, निरीक्षण करायचं आहे. घेतलेली किंमत जास्त आहे का विकलेली किंमत जास्त आहे? घेतलेली किंमत किती आहे या ठिकाणी? 4500 आहे आणि सेलिंग प्राईस किती आहे? 5000 आहे. मोर कोणते आहे? कॉस्ट प्राईज मोर आहे का सेलिंग प्राईज मोर आहे? सेलिंग प्राईज मोर आहे म्हणजे नक्कीच आपलं काय होणार आहे? प्रॉफिट होणार आहे. तर प्रॉफिटचा सेलिंग प्राईज मायनस कॉस्ट प्राईज म्हणजे 5000 मायनस 400, 4500 इक्वल टू 500 म्हणजे या ठिकाणी आपला प्रॉफिट होईल. सेकंड एक्झाम्पल बघा, कॉस्ट प्राईज आहे 4100 आणि या ठिकाणी सेलिंग प्राईज आहे 4019. तर या ठिकाणी आपला कॉस्ट प्राईज जास्त आहे आणि सेलिंग प्राईज कमी आहे, तर आपला काय होईल? लॉस होईल. तर लॉस इक्वल टू काय फॉर्म्युला आपला? पा, कॉस्ट प्राईज मायनस सेलिंग प्राईज म्हणजे 4100 मायनस 4019 इक्वल टू व्हॅल्यू आपली किती येणार? 10 येणार. थर्ड एक्झाम्पल पहा, 700 या ठिकाणी 799 या ठिकाणी सेलिंग प्राईज जास्त आहे, त्यामुळे आपला इक्वल टू 799 मायनस 700 इक्वल टू 99. या ठिकाणी देखील आपलं काय होईल? प्रॉफिट होईल, फायदा होईल. 1000 कॉस्ट प्राईज आहे, सेलिंग प्राईज 920 आहे, तर या ठिकाणी कॉस्ट प्राईज जास्त आहे, सेलिंग प्राईज कमी आहे, तर आपला काय होईल? लॉस होईल. यानंतर पाहूया असाइनमेंट उदाहरण. फर्स्ट एक्झाम्पल आहे, कॉस्ट प्राईज इक्वल टू 4500 रुपीज अँड सेलिंग प्राईज इक्वल टू 5000 रुपीज. कॅल्क्युलेट द प्रॉफिट ऑर लॉस. या ठिकाणी फायदा होतो का नुकसान होतं ते आपण पाहणार आहे. हिअर सेलिंग प्राईज इज मोर दॅन कॉस्ट प्राईज. आता या ठिकाणी उदाहरणांचं निरीक्षण करायचं आहे. सेलिंग प्राईज किती आहे? 5000 आहे आणि कॉस्ट प्राईज किती आहे? कमी आहे. मग आपला मोठी संख्या कोणती आहे? सेलिंग प्राईज आहे, म्हणून आपलं काय होणार? प्रॉफिट होणार. सो देअर इज प्रॉफिट. आता या ठिकाणी प्रॉफिट काढत असताना आपल्याला सुरुवातीला कॉस्ट प्राईज इक्वल टू 4500, नेक्स्ट सेलिंग प्राईज इक्वल टू 5000, त्यानंतर प्रॉफिट इक्वल टू क्वेश्चन मार्क, अशा स्टेप्स लिहाव्या लागतील. त्यानंतर फॉर्म्युला सूत्र, प्रॉफिट इक्वल टू सेलिंग प्राईज मायनस कॉस्ट प्राईज, त्यानंतर व्हॅल्यू पुटअप करणे, इक्वल टू 5000 मायनस 4500, त्यानंतर प्रॉफिट इक्वल टू 500 रुपीज. आता यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. त्या उदाहरणामध्ये देखील आपण आता सेकंड बघा, सेकंड एक्झाम्पल, ए शॉपकीपर ब्रॉट ए बायसिकल फॉर रुपीज 3000 अँड सोल्ड द सेम फॉर रुपीज 3400 रुपीज. हाउ मच वॉज हिज प्रॉफिट? एका दुकानदाराने 3000 रुपये सायकल आणलेली आहे आणि 3400 रुपयाला विकलेली आहे, म्हणजे घेतलेल्या किमतीपेक्षा विकलेली किंमत कशी आहे? लार्ज आहे, मोर आहे, जास्त आहे. तर या ठिकाणी फर्स्ट स्टेप आपली, हिअर सेलिंग प्राईज इज मोर दॅन कॉस्ट प्राईज, सो देअर इज अ प्रॉफिट. फर्स्ट स्टेपला कॉस्ट प्राईज सुरुवातीला लिहिणे 3000 रुपीज. सेकंड स्टेप आहे आपली सेलिंग प्राईज लिहिणे 3400 रुपीज, त्यानंतर प्रॉफिट इक्वल टू क्वेश्चन मार्क, त्यानंतरची स्टेप आहे फॉर्म्युला लिहिणे प्रॉफिट इक्वल टू सेलिंग प्राईज मायनस कॉस्ट प्राईज, त्यानंतर व्हॅल्यू पुटअप करणे, किमती लिहिणे बरोबर 3400 मायनस 3000, त्यानंतर वजाबाकी करणे प्रॉफिट इक्वल टू 400 रुपीज. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया.
बुनः रिपीटेशन दाखोतो मी, हियर सेलिंग प्राइस इज कॉस्ट प्राइस, सो देर इज ए प्रॉफिट, त्यानंतर बघा कॉस्ट प्राइस फर्स्ट टाइम लिहिणे, सेलिंग प्राइस सेकंड टाइम लिहिणे, त्यानंतर प्रॉफिट बरोबर क्वेश्चन मार्क, त्यानंतर प्रॉफिट बरोबर सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस, त्यानंतर 3400 मायनस 3000, त्यानंतर पहा प्रॉफिट इक्वल टू 400 रुपीज. पुन्हा रिपीटेशन दाखवतो आहे, कॉस्ट प्राइस इक्वल टू सेलिंग प्राइस प्रॉफिट, त्यानंतर फॉर्म्युला, त्यानंतर व्हॅल्यू लिहिणे, त्यानंतर प्रॉफिट इक्वल टू 400 रुपीज. त्यानंतर आपण उदाहरण पाहूया. हमीद भाई ब्रॉड बनानाज वर्थ 2000 रुपीज, ॲड सोल्ड दॅम अँड द फोर फॉर 1819 रुपीज, डिड द मेक ए प्रॉफिट ऑर ए लॉस, हाऊ मच वॉट इट. हमीद भाईने 2000 रुपयाचे केळी आणलेले आहेत आणि ते 1890 रुपयास विकलेले आहेत, तर त्यांना फायदा झाला, प्रॉफिट झाला का लॉस झाला, फायदा झाला का नुकसान झाले आपण पाहणार आहोत. आता उदाहरणाच्या माध्यमातून सुद्धा आपणाला कळते, या ठिकाणी 2000 रुपयाला वस्तू केळी घेतलेले आहेत आणि कमी किमतीला विकलेले आहेत, म्हणजे नक्कीच काय झालेलं आहे, नुकसान झालेलं आहे. तर नुकसान आपण कुठल्या शब्दाने पाहतो आहे, शोधतो आहे, काढतो आहे, लॉसने. आता पाहूया, पहा हिअर सेलिंग प्राईज इज लेस दॅन द कॉस्ट प्राईज, सो देर इज ए लॉस. सुरुवातीला कॉस्ट प्राईज लिहिणे 2000 रुपीज, नंतर सेकंड सेलिंग प्राइस लिहिणे इक्वल टू 1819 रुपीज, त्यानंतर लॉस इक्वल टू क्वेश्चन मार्क, त्यानंतर लॉस इक्वल टू कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस बरोबर 2000 रुपीज, 2000 मायनस 1890 रुपीज, लॉस इक्वल टू 1110 रुपीज. धन्यवाद.